नमस्कार, घरची चव या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। कट पाहून अंदाज आलाच असेल, आज मी कोल्हापुरी स्पेशल मिसळ बनवणार आहे। मिसळ खाण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही। कोल्हापुरी स्पेशल सावित्री ॲग्रोचे चाबूक मिसळ मसाला व कांदा लसूण मसाला वापरून झणझणीत व तर्रीदार मिसळ घरीच बनवू शकता। चला तर मग बघूया। यासाठी मी कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। गॅसच्या मध्यमाचेवर छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया। एक चमचा खसखस घातलेली आहे, एक चमचा तीळ घातलेली आहे। सुरुवातीला सुके मसाले छान परतून घेऊया। कोरडे मसाले खरपूस होईपर्यंत छान भाजून घेऊया। ओलं खोबरं वापरण्याऐवजी सुकं खोबरं वापरलं आहे। सुकं खोबरं घातल्यामुळे मिसळीला कट छान येतो। सर्व मसाले छान खरपूस भाजलेले आहेत, थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलेले आहे। दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। गॅसच्या मध्यमाचेवर तेलामध्ये कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। एक आल्याचा तुकडा घातलेला आहे। 7 ते 8 मिनटं गॅसच्या मध्यमाचेवर कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा छान भाजला गेलेला आहे, याचा कलर बदललेला दिसत आहे। आता यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घालूया। तेही 1 ते 2 मिनटं छान परतून घेऊया। आता हे वाटण थंड होण्यासाठी गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊया। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुके मसाले बारीक करून घेऊया। सुके मसाले बारीक करून झालेले आहेत। आता यामध्ये कांदा व टोमॅटोचं थंड झालेले मिश्रण घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघू शकता पेस्ट छान बारीक झालेली आहे। मिसळ तयार करण्यासाठीचे वाटण तयार झालेले आहे। आता मटकी शिजवून घेऊया। कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे, 1 बारीक कांदा कट करून घातलेला आहे। कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, यामुळे मटकीला छान सुगंध येणार आहे। कांदा व आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घातलेली आहे। हळद तेलामध्ये परतून घेतलेली आहे। 2 मोठी वाटी मटकी धुवून घेतलेली आहे, ती आता यामध्ये घालून छान परतून घेऊया। मोड आलेली मटकी तेलामध्ये परतून घेतली की चवीला खूप छान लागते। 2 वाट्या मटकी घेतलेली आहे। 1 ते 2 मिनटं तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडेसे मीठ घालूया। परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया। मटकी छान परतून झालेली आहे। आता यामध्ये पाणी घालूया। 7 ते 8 मिनटं मोड आलेली मटकी शिजवून घेऊया। कुकरच्या 2 शिट्ट्यामध्येही तुम्ही मटकी शिजवून घेऊ शकता। यामध्ये भरपूर पाणी घालून कढईवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया। मटकी शिजते तोपर्यंत मिसळ बनवायला घेऊया। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडं जास्त घातलं तरी चालेल, मी ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की मिक्सरला तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। 2 ते 3 मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। इकडे मटकी शिजत आलेली आहे, गॅस बंद करायचा आहे। मटकी छान शिजलेली आहे, गॅस बंद केलेला आहे। कढईवर झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे। बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया।
आता यामध्ये मी सावित्री ॲग्रोचा चाबूक कांदा लसूण मसाला वापरणार आहे। चवीला तर अप्रतिम आहेच, पण खास पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे। 2 चमचे चाबूक कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे। चाबूक कांदा लसूण मसाला घातला की इतर कोणताही मसाला किंवा लाल तिखट घालण्याची गरज नाही, यामुळे रंग तर खूप छान येतोच आणि टेस्टही छान येते। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा, मसाले घरपोच मिळतील। कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान परतून घेऊया। बघू शकता मसाल्याला किती छान कलर आलेला आहे। यामध्ये आता मी सावित्री ॲग्रोचा चाबूक मिसळ मसाला वापरणार आहे। हॉटेलमध्ये मिळते तशी मिसळ बनणार आहे। चाबूक मिसळ मसाला 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे। सावित्री ॲग्रोचे चाबूक कांदा लसूण मसाला व चाबूक मिसळ मसाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर ऑर्डर करा, मसाले घरपोच मिळतील। मसाल्यांचा सुगंध खूपच छान सुटलेला आहे, कलरही खूप छान आलेला आहे, तेव्हा ऑर्डर करायला विसरू नका। चाबूक कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला मसाले घरपोच मिळतील। कढईमध्ये आता वाफवून घेतलेली मटकी घालूया। मिसळ पातळच असते म्हणून यामध्ये गरम पाणी घालायचे आहे। 1 ते 1.5 ग्लास गरम करून घेतलेले पाणी घातलेले आहे। गरम पाण्यामुळे मिसळीला कट खूप छान येतो। चवीनुसार मीठ घालूया। मटकी शिजवतानाही मीठ घातलेले, त्या बेतानेच मीठ घालायचे आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। 10 ते 12 मिनटं गॅसच्या मध्यमाचेवर मिसळ शिजवून घेतलेली आहे। बघू शकता कट आलेला दिसत आहे, कलरही खूप छान आलेला आहे। हॉटेलमध्ये मिळते तशी कोल्हापुरी स्पेशल मिसळ घरीच बनवू शकता। या वीकेंडला अशा पद्धतीने कोल्हापुरी स्पेशल मिसळ घरीच बनवून पहा। मिसळ सर्व करूया। प्लेटमध्ये सुरुवातीला फरसाना घातलेला आहे, त्यावर मटकी घालूया। आता यावर कट घालायचा आहे। सुगंध खूप छान सुटलेला आहे। वरून कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, लिंबाची फोड, बारीक चिरलेला कांदा आणि पावाबरोबर झणझणीत आणि तर्रीदार मिसळ खाण्याचा आनंद घरीच घेऊ शकता। अशा पद्धतीने कोल्हापुरी स्पेशल मिसळ घरी बनवून पहा। सावित्री ॲग्रोचे चाबूक कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा।